हॅलो बाळन, थोडस परत आपण आता आणखी थोडस पाठीमागे घेऊन परत जाऊया. आपल्या आपल्या जो पॉईंटचं नाव आहे, काल मी डिस्कस केलता की काय केलं आपण सांगा. गॅल्व्हानोमीटर कॅन बी डिवाइडेड इंटू टू पार्ट, फर्स्ट मूव्हिंग कॉल गॅल्व्हानोमीटर अँड सेकंड मूव्हिंग मॅग्नेटिक गॅल्व्हानोमीटर. मूव्हिंग कॉल गॅल्व्हानोमीटर कॅन बी डिवाइडेड इंटू टू पार्ट, फर्स्ट सस्पेंडेड टाइप गॅल्व्हानोमीटर and second pivoted type galvanometer. In that moving magnet galvanometer, well known example is tangent galvanometer. By using the tangent galvanometer we can determine the horizontal component of earth magnetic field. Tangent galvanometer sign upon horizontal component of earth magnetic field karto kiti asanga bako earth che horizontal component of earth magnetic field asanga 5×10⁻⁵ weber per meter square aste. ही व्हॅल्यू आपण टँजंट गॅल्व्हानोमीटर काढू शकतो. कशा सांगा बघू, टँजंट गॅल्व्हानोमीटर काढू शकतो. लक्षात. आणि मग आता इकडे या, मूव्हिंग कॉइल गॅल्व्हानोमीटर कॅन बी अगेन डिवाइडेड इन टू पार्ट. काल सांगितलं आपण, मूव्हिंग कॉइल गॅल्व्हानोमीटर कॅन बी अगेन डिवाइडेड इन टू पार्ट, फर्स्ट सस्पेंडेड टाइप गॅल्व्हानोमीटर अँड सेकंड पिव्होटेड टाइप गॅल्व्हानोमीटर. फर्स्ट सस्पेंडेड टाइप गॅल्व्हानोमीटर अँड सेकंड पिव्होटेड टाइप गॅल्व्हानोमीटर. तुम्ही करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये पिव्होटेड टाइप गॅल्व्हानोमीटर बघितलं आपण. करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये पिव्होटेड टाइप गॅल्व्हानोमीटर बघितले किंवा झालं नसेल त्या विद्यार्थ्यांना परत मी घेणार आहे लक्षात. पण सस्पेंडेड टाइप गॅल्व्हानोमीटरचं एकच एक्झाम्पल आहे. सस्पेंडेड टाइप गॅल्व्हानोमीटर म्हणजे काय, तर त्यालाच नाव द्या आपण मूव्हिंग कॉइल गॅल्व्हानोमीटर. त्यालाच नाव काय द्या सांगा, मूव्हिंग कॉइल गॅल्व्हानोमीटर. आणि मग तुम्हाला तीन मार्कला प्रश्न विचारणार आहे मी. काय प्रश्न विचारणार आहे, ड्रॉ द डायग्राम फॉर मूव्हिंग कॉइल गॅल्व्हानोमीटर. Draw the diagram for moving coil galvanometer and prove that the principle of MCG and prove that the principle of moving coil galvanometer. Kiwa ase mhantil aika, draw the diagram for MCG moving coil galvanometer and prove that current is directly proportional to deflection and prove that current is directly proportional to deflection. हा क्वेश्चन किती मार्कला विचारणार सांगा. आम्ही सक्षा तीन मार्कला प्रश्न विचारणार आहे. आता तीन मार्कामध्ये काय सांगायचं, पहिला एक मार्कला डायग्राम, एक मार्कला काय सांगा डायग्राम, दुसऱ्या मार्कला काय असं सांगा कन्स्ट्रक्शन, म्हणजे मराठी मध्ये कुठं काय जोडलंय सांगायचं कन्स्ट्रक्शन, आणि तिसऱ्या मार्कला काय असणार सांगा हे प्रूव्ह करायचं. तिसऱ्या मार्कला काय सांगा आपण हे प्रूव्ह करायचं आहे. सुरुवात करूया आपण. ओके चला माझ्या संग सुरुवात करूया. कसं करतो बघा सुरुवातीला, फर्स्ट काळजी बघायचं फर्स्ट फॉस्फर ब्रॉन्झ फायबर दॅट फॉस्फर ब्रॉन्झ इज कनेक्टेड टू मिरर. दॅट फॉस्फर ब्रॉन्झ फायबर कॅन बी कनेक्टेड टू मिरर. दॅट मिरर इज कनेक्टेड टू रेक्टॅंग्युलर मेटल कॉइल किंवा रेक्टॅंग्युलर मेटल फ्रेम. म्हणा फ्रेम म्हणजे चौकट, कॉइल म्हणजे सुद्धा चौकट. अँड दॅट रेक्टॅंग्युलर मेटल फ्रेम ऑर दॅट रेक्टॅंग्युलर कॉइल इज प्लेस्ड बिटवीन द टू स्ट्रॉंग मॅग्नेट. दोन स्ट्रॉंग मॅग्नेटच्या मध्ये काय ठेवतो आपण सांगा, ही कॉइल ठेवतो पुढे. अँड दॅट कॉइल इज कनेक्टेड टू स्प्रिंग. फर्स्ट करंट कॅन एंटर फ्रॉम दिस फायबर अँड करंट कॅन लिव्ह आउट. लिव्ह आउट म्हणजे काय सांगा बाहेर, एंटर म्हणजे आत. ह्यातनं करंट आत येतो तर ह्यातनं करंट काय सांगा बाहेर जातो. ह्यातनं करंट काय सांगा बाहेर जातो. एवढं सगळं सांगायचं. ओके हे सांगायला तुम्हाला किती मार्क सांगा, एक मार्क्स मिळणार आहे. सुरुवात करा परत. कन्सिडर द फॉस्फर ब्रॉन्झ फायबर. By using this phosphor branch fiber, the current can enter. That phosphor branch fiber is connected to mirror. Mirror ka operation fiber kame. That mirror is connected to rectangular metal frame. That rectangular metal frame is placed between the two strong magnet. आता ह्या मॅग्नेटचा काय उपयोग आहे मी सांगतो बरं का. अजून सगळे उपयोग सांगणार आहे. ह्या कॉइल मधला
ऐका कॉइलचा ही कॉइल आपण दोन मॅग्नेटच्या मध्ये बसवल्या अँड दॅट कॉइल कॅन बी कनेक्टेड टू स्प्रिंग. बाय युजिंग द स्प्रिंग द करंट कॅन लिव्ह आउट. करंट बाहेर पडला हे कोण दाखवतं सांगा? स्प्रिंग दाखवते. कोण दाखवत सांगा? स्प्रिंग दाखवते. ओके आता सुरुवात करूया. आपला पॉइंट काय सांगा? वर्किंग. आता काय सांगा आपला कुठला पॉइंट सांगा? वर्किंग. वर्किंग मध्ये बघा, इनिशियली द करंट कॅन एंटर थ्रू द फॉस्फर ब्रांच फायबर. हे करंट या फॉस्फर ब्रांच फायबर मधून आत आला. इनिशियली द करंट कॅन एंटर थ्रू द फॉस्फर ब्रांच फायबर. लक्षात. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न मांडला असणार आहे, सर फॉस्फर ब्रांच फायबर का घेतलाय? आतापर्यंत विचारलं पाहिजे पोरान तुम्ही कोणतरी, सर फॉस्फर ब्रांच फायबर का घेतलाय? आता मला सांगा, वेन करंट कॅन एंटर, करंट आत आला, व्हॉट इज यूज ऑफ कॅलॉन्टर? पूर्वी जुना आहे बरं का, हे जुना आहे. व्हॉट इज यूज ऑफ कॅलॉन्टर? बाय युजिंग द कॅलॉन्टर वी कॅन डिटेक्ट द करंट, नॉट मेजर. करंट मेजर करणार नाही. करंट मेजर काय करायला काय वापरतो? एमिटर. करंट मेजर करायला काय वापरतो सांगा? एमिटर. मग आपल्याला सांगा, करंट आत आला आहे, करंट आत आलाय, एंटर झालाय, ह्याचं काम कोण करणार सांगा? करंट आत एंटर झालाय हे करणार कोणाला सांगा? बघू ह्या ह्या कॉइलला करणार. आणि काय हो का, वेन करंट कॅन एंटर थ्रू द फॉस्फर ब्रांच फायबर ऍट द टाइम, बघा ऍट द टाइम धीस कॉइल कॅन डिफ्लेक्ट. काय हो का, ही कॉइल अशी डिफ्लेट होणार. डिफ्लेट म्हणजे काय सांगा? वळणार. डिफ्लेट म्हणजे काय सांगा? बघू वळणार आहे का. तुम्हाला दाखवतो ही कॉइल अशी आहे बरं का, होगा पूर्ण होगा, ही कॉइल इथं आहे होगा, ही कॉइल अशी आहे. करंट आले आल्या, करंट आल्या आल्या होगा, कॉइल कॅन होगा, कॉइल कॅन डिफ्लेट आहे, कॉइल अशी झाल्या होणार. म्हणजे तुम्हाला करंट आलेला कसणार दिसणार आहे होगा, करंट वरण आला आणि त्याच होगा, करंट काय सांगा? वरण आला, करंट वरण आला, बरोबर अशी कॉइल काय सांगा? डिफ्लेट होणार. म्हणजे तुम्हाला कळणार करंट आला आहे. परत वेन करंट कॅन लिव्ह आउट, करंट ह्यातनं येऊन खाली गेला, निघून गेला. वेन करंट कॅन लिव्ह आउट, निघून गेला, ऍट द टाइम द कॉइल कॅन कम्स टू ओरिजिनल पोझिशन बाय मॅग्नेट. करंट ह्यातनं बाहेर पडल्या पडल्या मुलीनो मुलांनो, ह्यातनं करंट बाहेर पडल्या पडल्या हो का, हे दोन मॅग्नेट काय म्हणतो का हो का, या चालते हो का, या अशी होती. करंट आल्या का त्याला सांगा? उभी झाली. आणि त्याशिवाय हे दोघं मॅग्नेट काय म्हणाल? ए माग, कोण माग वाटणार सांगा? हे दोन मॅग्नेट आहे का, परत अशी ओरिजिनल पोझिशन मांडणार. वेन करंट कॅन एंटर थ्रू द फायबर फॉस्फर ब्रांच फायबर, वेन करंट कॅन एंटर थ्रू द फॉस्फर ब्रांच फायबर द कॉइल कॅन डिफ्लेक्टेड. द कॉइल कॅन डिफ्लेक्टेड. अगेन द कॉइल कॅन कम्स टू ओरिजिनल पोझिशन. अगेन द कॉइल कॅन कम्स टू ओरिजिनल पोझिशन बाय द टू स्ट्रॉंग मॅग्नेट. हे दोघं मॅग्नेट काय करणार का, ही कॉइल उभी झाली नाही होगा, असे झाल्या. ह्या कॉइलला परत ओरिजिनल पोझिशनला कोण आणतात? हे दोघं मॅग्नेट आणतात. हे दोघं मॅग्नेट आणतात. आणि म्हणून लक्षात ठेवा, त्याच्या दोन्ही साईडने आपण हो का, त्याच्या दोन्ही साईडने काय ठेवलं? आपण स्ट्रॉंग मॅग्नेट ठेवल्या. आलं का लक्षात? आता इथे पुढे काय होणार आपण पूर्वी पाठीमागे या. आता समजा करंट आला, त्याच्यात ना सांगा फॉस्फर ब्रांच फायबर, हा मिरर असा समोर आहे बरोबर आहे. करंट करंट आत आला की तुम्हाला हा मिरर समोर दिसणार समोर. आणि करंट बाहेर गेला की होगा, करंट आहे का वळून आत आला की असे होगा, हे काय होगा मिरर असा वळणार, असा मिळण वळणार. करंट लिव्ह आउट झाला की परत काय सांगा? ठीक, हे दोन मॅग्नेट काय नसला ओरिजिनल पोझिशन आणला. हे दोन कॉइल काय सांगा? ओरिजिनल पोझिशन आणला. आणि मग तुमच्या मनात प्रश्न येईल, करंट एंटर झाला की कॉइल डिफ्लेक्ट होते, करंट गेला की परत कॉइल काय सांगा? ओरिजिनल पोझिशनला येते. मग या प्रक्रियेत ह्या फायबरची अवस्था काय म्हणा सांगा? बघू ह्या फायबरची अवस्था काय म्हणा सांगा? तुम्हाला दाखवू का फायबरची अवस्था आहे का? समजा फायबर आहे का, तो फायबर आहे वरचा साधा फायबर. आपली घरातली वायर घ्या, तार घ्या, तार तार माहिती का तुमच्या आपल्या घरात? पप्पांना विचारा तार कसले असते, बाइंडिंगची तार, तार असते नाही तार आहे का, आहे का अशी वळवायची. करंट आला करणार वळणार, परत करंट गेला परत वळणार, करंट आला परत वळणार, परत वळणार, काय होईल रे सारखा? करंट आला घ्यावा हा करंट आला की मला सांगा पिळणार अशी पिळणार. करंट गेला परत ओरिजिनल पोझिशन, करंट आला परत पिळणार बरोबर. द वायर कॅन ब्रेक, वायर का असा तुटणार रे सारखं पिळून. तुम्ही घरात बघा, घरात एकदा बघा, एक तार घ्या त्याला अशी पिळायची सोडायची,
थोड़ा जे 5 मिनिटात तुटत्या आलं का तशी ही वायर सारख्या करंट आला निघाला की काय म्हणा सांगा तुटणार की तुटू नये म्हणून मी काय घेतला सांगा ती वायर तुटू नये म्हणून मी काय घेतला सांगा फॉस्फर ब्रॉन्झ फायबर ह्यात कोण कोण आहे माहिती का एक नंबर फॉस्फर दोन नंबर ब्रॉन्झ तीन नंबर टिन तीन नंबर काय सांगा टिन ह्या तिघांचं मिश्रण आहे फॉस्फर ब्रॉन्झ आणि टिन तुम्हाला माहिती आहे का रे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आपल्या त्या पुतळा कशापासून बनवतात बोला पुतळा कशापासून बनवतात मराठीत आहे द स्टॅच्यू कॅन प्रिपेअर्ड बाय विच मेटल स्टॅच्यू कशापासून बनवतात मातीचा आहे पाऊस पडला की धाड धाड निघून जाईल शिवाजी महाराजांचे किती पुतळे आहेत आलं अमेरिकेमध्ये सुद्धा पुतळे आहेत शिवाजी महाराजांचे चीन मध्ये आहेत ऑस्ट्रेलियामध्ये आहेत अरे युरोप खंडामध्ये लक्ष शिवाजी महाराजांचे पुतळे नाही त्यात तिघ जण वापरले आपण फॉस्फर नावाचा मेटल काढला फॉस्फर नावाचा एक मेटल आहे ब्रॉन्झ म्हणजे काय सांगा ब्रॉन्झ असतो तो पुतळा कसा सांगा गो ब्रॉन्झ ब्रॉन्झ असा मेटल आहे की ज्यामध्ये ऊन वारा पाऊस आता मला सांगा उन्हाळ्यात किती असतो ऊन सांगा उन्हाळ्यात 12-1 वाजता टेम्परेचर 40 डिग्री पावसाळ्यात पाऊस हिवाळ्यात हिवाळा सगळं झेलतो कोण सांगा बघू शिवाजी महाराजांचा पुतळा आंबेडकरांचा पुतळा ज्योतिराव फुलेंचा पुतळा शहर कर्मवीर भाऊराव पाटीलांचा पुतळा सगळं ऊन वारा पाऊस सगळं झेलतो का तो कशापासून लाय ब्रॉन्झ पासून कधी असाले का रे पाऊस आला आणि पावसातून काहीतरी त्याचा हात निसटला किंवा काहीतरी दुसरा बाजूने वाट निसा असं कधी होत नाही बाळानं का होत नाही कारण तो कशापासून बनला आपण सांगा ब्रॉन्झ मेटल पासून ह्या महान लोकांचे पुतळे आहेत शिवाजी महाराजांचे तर किती पुतळे आहेत आंबेडकरांचे किती पुतळे आहेत ज्योतिराव महाराज फुलेंचे किती पुतळे आहेत शाहू महाराजांचे किती पुतळे आहेत लक्षा कुठलाही पुतळा लक्षा असा ताम तुम्हाला तुम्हाला उदाहरण दुसरा लोकन असं लोकन लोकन भरे टाका पावसात लोकन टाका एक वर्षभर लोकन टाका पावसात त्याला मराठीमध्ये काय म्हणते इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात रे गंजणी गंजणीरा काय ते शब्द आहे मला आता आठवत नाही गंजणीरा ती गंजत लक्षात गंजत कुठलं लोकन पण असाय का कुठलाचा आपल्या महान लोकांच्या पैकी कुणाचा पुतळा गंजलाय असाय का नाही गंजला का गंजत नाही कारण दॅट कॅन प्रिपेअर्ड बाय ब्रॉन्झ आणि आम्ही जी वायर घेतली नाही ही आम्ही ब्रॉन्झची घेतल्या ब्रॉन्झची का सांगा बघू हा बघा करंट आला पिळणार करंट गेला परत येणार परत करंट आला पिळणार करंट गेला पिळणार असं सारखं हात तुटून कॅनॉट बी ब्रेक हे बघा फॉस्फर प्लस ब्रॉन्झ प्लस टिन फॉस्फर प्लस ब्रॉन्झ प्लस टिन ह्या 3D मेटलचा बनवला आहे म्हणून हा लक्षात ठेवा वायर कधीही तुटत नाही ही वायर कधीही तुटत नाही आणि म्हणून अशा प्रकारच्याला काय म्हणतो आपण फॉस्फर ब्रॉन्झ फायबर आलं लक्षात आणि मग एवढं सांगायचं तुम्ही आता 2 मिनिटात सांगू संपूया काय काय सांगायचं फर्स्ट अगदी पहिला मराठी सांगतो काय बघा मला काय म्हणणं आहे ह्या वायर मधन ह्या फॉस्फर ब्रॉन्झ फायर मधन करंट आत येतो करंट आला ही कॉईल काय सांगा वळते रिप्ले होते म्हणजे आपल्याला कळतं करंट आलाय परत करंट गेला की परत काय सांगा ओरिजिनल पोझिशनला येते ओरिजिनल पोझिशनला काम कोण करत हे दोन स्ट्रॉंग मॅग्नेट करतात करंट यातनं बाहेर पडला बाहेर कशातनं पडतो स्प्रिंग मधनं करंट बाहेर पडल्या ही कॉईल अशी उभी होती आडवी होती उभी झाली लक्षात करंट अशी होती करंट आल्यावर उभी झाली परत वरच्या पुष्पला कोण आणतो मॅग्नेट आणतात यालाच म्हणतो आपण कन्स्ट्रक्शन काय म्हणजे सांगा बघू कन्स्ट्रक्शन परत एक वाज सांगा 2 मिनिटांमध्ये कन्सिडर अ फॉस्फर ब्रॉन्झ फायबर बाय दिस फॉस्फर ब्रॉन्झ फायबर द करंट कॅन एंटर थ्रू दिस स्पाइन व्हेन करंट कॅन थ्रू द एंटर थ्रू द स्पाइन फ्रॉम द मिरर मिररच्या मागणं वायर आहे बरं का मिररच्या मागणं अशी ती वायर आहे बघा मिररच्या मागणं वायर आहे अँड दॅट कॅन बी कनेक्टेड टू रेक्टॅंग्युलर फ्रेम दॅट रेक्टॅंग्युलर फ्रेम इज प्रिपेअर्ड बाय आयर्न व्हेन करंट कॅन एंटर थ्रू फायबर करंट यातने आत आला करंट कॅन एंटर थ्रू स्पाइन द कॉइल कॅन डिफ्लेक्टेड द कॉइल कॅन डिफ्लेक्टेड अँड व्हेन करंट कॅन लिव्ह आउट करंट कॅन लिव्ह आउट बाहेर पडला at the time this magnet can
कम्स टू ओरिजिनल कॉइल, ह्या कॉइलला परत ओरिजिनल पुसणारा काम कोण करतो सांगा, ही कॉइल करते. आणि अशा प्रकारच्या काय म्हणजे सांगा, कन्स्ट्रक्शन. काय म्हणजे सांगा बानो, कन्स्ट्रक्शन. आता ऍक्च्युअली वर्किंग चालते बघा सर. आता यातलं आपल्याला हे सांगितलं की मी तुम्हाला सांगा, एकच मार्काला सांगितलं लक्ष आता. हा हे जे सांगितलं कुठं काय जोडलंय, एक काय सांगायचं सांगा आपण, एका मार्काचं झालं. आता ऍक्च्युअली वर्किंग कसं चालतं, वर्किंग चालत असताना किंवा मला प्रूव्ह करायचं आहे, करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिफ्लेक्शन. त्या वाक्याचा अर्थ मराठी काय, जेवढा जास्त करंट येईल, जेवढा जास्त करंट येईल तेवढं जास्त कॉइल करणार, जास्त वळणार. जेवढा करंट काय सांगा जास्त येईल तेवढी कॉइल काय वळणार, जेवढा करंट कमी येईल तेवढी कॉइल काय सांगा कमी वळणार. हे मला प्रूव्ह करायचं आहे, हे काय सांगा प्रूव्ह करायचं आहे. आणि हे प्रूव्ह करण्यासाठी मी सुरुवात करतो. मी पहिल्यांदा काय करणार माहिती का, कोण सांगेल आपल्याला मॅग्नेटिक इफेक्ट ऑपरेटिंग करणार, जाया एखाद्या स्ट्रेट कंडक्टर मधून करंट गेला हो का, वरून असा करंट आला हो का, असा करंट आला, करंट आलं तर हो का, इथे गेला इथं आला, परत हा स्ट्रेट कंडक्टर झाला हो का, इथनं इथे गेला स्ट्रेट कंडक्टर, इथनं इथे गेला स्ट्रेट कंडक्टर, इथनं इथे गेला स्ट्रेट कंडक्टर, इथनं इथं आला परत स्ट्रेट कंडक्टर, असा करंट फिरणार आहे यामध्ये. हा करंट काय म्हणा सांगा, फिरणार आहे हो का. करंट आला स्ट्रेट करणार, इथे गेला इथे गेला, परत आला परत आला परत येणार, असा असा यातनं ह्या स्प्रिंग मधून असा बाहेर पडणार आहे. मग परवा सांगा मला, ज्याला करंट एखादा स्ट्रेट कंडक्टर मधून जातो कोण सांगेल, व्हॉट इज फॉर्म्युला फॉर फोर्स इन अ स्ट्रेट कंडक्टर, काय झालाय फोर्स इन अ स्ट्रेट कंडक्टर, लिहू का मी फोर्स इन अ स्ट्रेट कंडक्टर, फोर्स इन अ स्ट्रेट कंडक्टर लिहू का, एफ बरोबर बी आय आर. ह्याला इक्वेशन नंबर द्या, वन फोर्स इन अ स्ट्रेट कंडक्टर, फोर्स इन अ स्ट्रेट कंडक्टर, या बरोबर काय सांगा बी आय आर. त्यामध्ये आय हा करंट आहे, त्याला ही लेंथ ऑफ वायर आहे, याला हो का लेंथ ऑफ वायर आहे, आणि याची ब्रेथ म्हणजे रुंदी, रुंदी रुंदी बी दाखवल्या बरं का, रुंदी काय दाखवली सांगा मी, स्मॉल बी दाखवल्या, रुंदी काय सांगा स्मॉल बी दाखवल्या. आणि मग ऐका, व्हेन करंट कॅन एंटर टू दिस कॉइल ऍट द टाइम द फोर्स इन अ स्ट्रेट कंडक्टर, द फोर्स इन अ स्ट्रेट कंडक्टर एफ बरोबर काय सांगा बी आय एल. नाव कॉल इक्वेशन नंबर वन. ओके, परंतु पूर्णो करंट आल्या आल्या, करंट आल्या आल्या ही कॉल काय सांगा डिफ्लेक्ट, म्हणजे मराठी मध्ये बोला वळली, वळली का वळली सांगा, अकॉर्डिंग टू फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. काय सांगतो, फो आल का मिडल फिंगर, फोर फिंगर अँड थंब दे आर स्ट्रेच टू इच अदर. मिडल फिंगर इंडिकेट डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, सॉरी मिडल फिंगर इंडिकेट डायरेक्शन ऑफ करंट, फोर फिंगर इंडिकेट डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, आणि ऐका थंब इंडिकेट फोर्स. इथं असा फोर्स तयार होणार, इकडे फोर्स तयार होणार, आणि त्या फोर्समुळे अशी कॉइल वळली. आता वळली म्हणजे तिथं काय तयार झालं सांगा बघू, टॉर्क. का सांगतो बघा, टॉर्क ही बाजू ज्याला मराठी सांगतो, ही बाजू ज्याला फुडाली होगा, ही बाजू ज्याला फुडाली, कॉइलची ही बाजू फुडाली, त्याला कॉइलची ही बाजू काय सांगा माग जाणार. ठेवका ठेवका इकडे बघा, बघा ही होगा ही बाजू पुढे येणार होगा, ही फुडाली ऐका, तर ही बाजू काय गेली माग गेली, ही बाजू फुडाली तर ही बाजू काय सांगा माग गेली. मग मला सांगा, दोन समान फोर्स एकमेकाच्या विरोधात तयार होत असतील, टू फोर्सेस आर इक्वल अँड अपोजिट, टू फोर्सेस आर इक्वल अँड अपोजिट, सो देर इज द टॉर्क. मराठीमध्ये आपण एक उदाहरण देऊ का, सायकलचं पॅंडेल, एक पॅंडेल वर आला दुसरं पॅंडेल खाली, सिसा तुम्ही एक पोर इकडे बसले का, असं खाली वर होतो नाही सिसा, सो दॅट यू कॉल टॉर्क. आणि मग सांगा कोण सांगेल, व्हॉट इज फॉर्म्युला फॉर टॉर्क, टॉर्क इज डिफाइंड एज इट इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स. टॉर्क इज डिफाइंड एज इट इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स. टॉर्क इज डिफाइंड, टॉर्क तयार झाला, टॉर्क एक फोर्स पुढाला आणि एक फोर्स माग गेला म्हणजे काय झालं, टॉर्क तयार झालं. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर टॉर्क, टॉर्क इज इक्वल टू फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. सांगा आता फोर्स किती आहे सांगा, टॉर्क टो बरोबर बोला बी आय एल गुणिले परपेंडिक्युलर डिस्टन्स. हे होगा हे परपेंडिक्युलर होगा, हे एवढं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, किती आहे पूर्ण, किती आहे पूर्ण बी. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर टो डिफ्लेक्टिंग टॉर्क, टो बरोबर काय बघा इथं एल गुणिले बी बोला लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी व्हॉट यू कॉल इयर एरिया, सो टो बरोबर काय सांगा B
बी आई ए आलेगा। तो प्रकार संगा बी आई ए फक्त ह्याच्या कॉइल मध्ये सांगा असे कॉइल नाही होगा ह्याच मध्ये किचन असा एन नंबर ऑफ टर्न्स असतात वायरचे त्यामध्ये किचन सांगा बघू एन नंबर ऑफ टर्न्स असतात म्हणून मी असं लिहितो होगा टॉर्क टू बरोबर एन बी आय ए लिहितो टॉर्क टू बरोबर काय सांगा बघू एन बी आय एन म्हणजे कोण सांगा नंबर ऑफ टर्न्स एन म्हणजे कोण सांगा नंबर ऑफ टर्न्स बी म्हणजे काय ह्या वायर मध्ये करंट आल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड तयार झालं ह्या वायर मध्ये करंट आल्यामुळे काय झालं मॅग्नेटिक फील्ड तयार झालं आय म्हणजे कोण सांगा करंट आय म्हणजे कोण सांगा करंट आणि ए म्हणजे एरिया ऑफ द कॉइल व्हॉट इज फॉर्म्युला फॉर टॉर्क एन बी आय ए व्हॉट इज फॉर्म्युला फॉर टॉर्क एन बी आय ए फक्त याला नाव देणार मी थांबा याला काय नाव देणार डिफ्लेक्टिंग टॉर्क म्हणणार डिफ्लेक्टिंग काय रे पोरनो फाय कॉल डिफ्लेक्टिंग टॉर्क फाय कॉल डिफ्लेक्टिंग टॉर्क डिफ्लेक्टिंग टॉर्क का म्हणायचं कारण हे वळणार टॉर्क आहे वळणार हो का असे आले की वळत असे आले का वळत सो दिस इज कॉल्ड डिफ्लेक्टिंग टॉर्क व्हॉट इज फॉर्म्युला फॉर डिफ्लेक्टिंग टॉर्क एन बी आय ए व्हॉट इज फॉर्म्युला फॉर डिफ्लेक्टिंग टॉर्क एन बी आय ए नाव कॉल इक्वेशन नंबर वन ह्याला नाव देऊ आपण डिफ्लेक्टिंग टॉर्क काय डिफ्लेक्टिंग टॉर्क एन बी आय ए काय सांगा बघू एन बी आय आर झालं आता पुढे चला ही कॉइल वळली ही कॉइल सांगा वळली कुणामुळे वळली सांगा करंट आत आल्यामुळं पण त्याच वेळा मागच्या बाजूला बघा तुम्ही ही वरचा फायबर आहे हा फायबर असा पिळा आहे पिळा आहे हा फायबर काय सांगा असा पिळा आहे आणि पिळलेला जो फायबर आहे कॉइल वळली कुणामुळे सांगा वरच्या फायबरमुळं आणि फायबर ज्याला वळतो त्याला म्हणायचं रिस्टोरिंग टॉर्क म्हणून काय म्हणजे सांगा बघू रिस्टोरिंग टॉर्क पुरा काय म्हणून सांगा बघू रिस्टोरिंग टॉर्क रिस्टोर म्हणजे काय तेव्हा करंट आला कॉइल वळणार करंट गेला की परत हायदशी करंट आला कॉइल वळणार करंट गेला की परत हायदशी होणार ह्याला म्हणायचं रिस्टोरिंग टॉर्क आणि दिले आपण रिस्टोरिंग टॉर्क बरोबर आय कॅन टेक केअर के थीटा नाव कॉल इक्वेशन नंबर सेकंड रिस्टोरिंग टॉर्क इज इक्वल आय कॅन टेक केअर के थीटा रिस्टोरिंग टॉर्क इज इक्वल आय कॅन टेक केअर के थीटा के कोणाचा केला म्हणायचं रिस्टोरिंग टॉर्क पर नी ट्विस्ट केला काय म्हणजे सांगा बघू रिस्टोरिंग टॉर्क पर नी ट्विस्ट बोला काय केलं काय म्हणजे सांगा बघू रिस्टोरिंग टॉर्क पर नी ट्विस्ट हा कॉन्स्टंट असतो या फायबरचा कॉन्स्टंट असतो आणि जेवढा ऐका जेवढा थीटा वाढल असा वळल बघा अशी फायबर जेवढा वाढ तेव्हा थीटा जास्त येणार बरोबर म्हणजे मला सांगतो जेवढा करंट जास्त येईल तरी डिफ्लेक्शन जास्त मिळणार करंट कमी आला डिफ्लेक्शन कमी येणार अलेक्षात मग हे कोण सांगा डिफ्लेक्टिंग टॉर्क आणि हे कोण सांगा रिस्टोरिंग टॉर्क हे कोण सांगा डिफ्लेक्टिंग टॉर्क हे कोण सांगा रिस्टोरिंग टॉर्क नाव दीज आर इक्वेटिंग ऑन बोथ साइड्स दोन्ही काय करा इक्वेट करा इक्वेट का सांगा बघू जेवढी कॉइल डिफ्लेक्ट झाली का जेवढी कॉइल डिफ्लेक्ट झाली तेवढा फायबर पिळला समजा कॉइल जास्त डिफ्लेक्ट झाली फायबर जास्त पिळणार समजा कॉइल कमी डिफ्लेक्ट झाली फायबर कमी पिळणार म्हणजे डिफ्लेक्टिंग टॉर्क बरोबर काय घ्या सांगा बघू रिस्टोरिंग टॉर्क काय सांगा डिफ्लेक्टिंग टॉर्क काय घ्या सांगा बघू रिस्टोरिंग टॉर्क काय डिफ्लेक्टिंग टॉर्क इज इक्वल काय सांगा रिस्टोरिंग टॉर्क डिफ्लेक्टिंग टॉर्क इज इक्वल काय घ्या रिस्टोरिंग टॉर्क सो इक्वेशन वन अँड टू पुट इन दिस इक्वेशन इक्वेशन एक आणि दोन ह्यामध्ये पुटअप करा इक्वेशन एक आणि दोन ह्यामध्ये पुटअप करा काय नाही पोरांना सांगा बोला काय नाही सांगा एन बी आय ए बरोबर पोरण बोला के थीटा एन बी आय वृकाल सांगा के थीटा एन बी आय वृकाल सांगा के थीटा म्हणून एन बी आय ए बरोबर काय सांगा के थीटा म्हणून आय बरोबर का के डिवाइड बाय एन बी ए इंटू कोण सांगा बघू थीटा आय बरोबर काय के डिवाइड बाय एन बी ए इंटू कोण सांगा बघू थीटा बरोबर का हे ट्रान्सफर केला के ला काय म्हणतो तुम्हाला रिस्टोरिंग टॉर्क पर नी ट्विस्ट कॉन्स्टंट रिस्टोरिंग टॉर्क पर नी ट्विस्ट कॉन्स्टंट एन म्हणजे कोण सांगा नंबर ऑफ टर्न्स ह्या कॉइल मध्ये कॉन्स्टंट बी म्हणजे कोण सांगा मॅग्नेटिक इंडक्शन पोलचे मॅग्नेटिक इंडक्शन कॉन्स्टंट ए म्हणजे काय सांगा एरिया ऑफ द कॉइल कॉन्स्टंट हे सगळे कॉन्स्टंट आहेत
Now, restoring torque per unit twist, constant. Number of turns, constant. Magnetic induction, constant. Area, constant. So, I can take care. I borrower constant into theta. I will kaisanga constant into theta. I will kaisanga constant into theta. Porno equal any constant kadundaka. Equal any constant kadundaka. So I can take care. I is directly proportional to theta. This is the principle of moving coil galvanometer. What is the principle of moving coil galvanometer? I is directly proportional to theta. Current flowing through the coil is directly proportional to deflection of angle theta. Manje yacha arth jevda current jastil tevda tumhala deflection jast milnar. Barobar chay tumhala dakhavto ka aplya atya pivoted var lagta hoga. Pivoted asa kelta hoga. Pivoted kas kelta tumhala hit disega baga ita hoga. Pivoted apashi asa pointer chalta ani hoga. Ita aple coil hote aega he shunya hota. जेवड़ा करंट जास्त तेवढं डिफ्लेक्शन जास्त. जेवड़ा करंट कमी तेवढं डिफ्लेक्शन कमी. हा लेफ्ट प्लॅनर आणि ह्या बाजूला कोण सांगा राईटला. जेवड़ा करंट जास्त तेवढा लेफ्ट प्लॅनर, जेवड़ा करंट जास्त तेवढा राईटला जाणार. म्हणून जो करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिफ्लेक्शन. करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिफ्लेक्शन. यू विल आस्क द क्वेश्चन फॉर 3 marks. प्रूव दॅट Current flowing through the conductor is directly proportional to deflection. काय सांगितलं आपण? करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिफ्लेक्शन. काय सांगायचं आहे? सोपं आहे, मराठी सांगतो. करंट आला की फ्लेमिंग लेफ्ट हँड नुसार, करंट आला की फ्लेमिंग लेफ्ट हँड नुसार काय तयार होतो? फोर्स तयार होतो. किती फोर्स तयार होतो? कारण हा स्ट्रेट करंट आहे. ए बरोबर बी आहे. ह्याला इक्वेशन बघू आपण. झालं. परंतु हा फोर्स इथं आहे का? बरोबर. इथं बी तयार होतो, इथं बी होतोय. इथं बी आणि इथं बी म्हणजे हे दोन्ही फोर्स, एक फोर्स मागेला एक फोर्स पुढे येतोय, एक फोर्स मागेला की दुसरा फोर्स पुढे येतोय. ह्याला म्हणतो आपण टॉर्क. व्हॉट इज डिफरेंट ऑफ टॉर्क? इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड परपेंडिक्युलर स्ट्रेस. इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड परपेंडिक्युलर स्ट्रेस. सो आय कॅन टेक टॉर्क टो बरोबर फोर्स किती? बी आय एल. परपेंडिक्युलर स्ट्रेस आहे का हे? इथे सांगा स्मॉल बी. पण तुम्हाला माहिती आहे एल म्हणले बीला काय म्हणतात? एरिया. एल म्हणलं बीला काय म्हणतात? एरिया. सो टॉर्क टो बरोबर काय सांगा? बी आय एल. ह्यालाच नाव बदललं मी, डिफ्लेक्टिंग टॉर्क म्हणलं. आणि काय म्हणलं? एन बी आय ए. डिफ्लेक्टिंग काय म्हणलं रे? वळतंय म्हणून काय म्हणलं आपण? डिफ्लेक्टिंग. आणि फक्त यात जोडलो कोण सांगा? एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स ऑफ वायर. एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स ऑफ वायर जोडलो. फॉर्म्युला काय आला? एन बी आय एल. क्वेश्चन नंबर 1. एनी डाऊट? पण ज्यावेळा कॉइल डिफ्लेक्ट झाली ती कुणामुळे झाली मुलीनो? बाहेर कुणामुळे झाली सांगा बघू. ड्यू टू दिस फायबर. आणि फायबर ज्याला वळतो मिळतो त्याला म्हणायचं रिस्टोरिंग टॉर्क. रिस्टोरिंग टॉर्क इज इक्वल टू के थीटा. नाउ कॉल इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 and 2 इक्वेटिंग ऑन बोथ साइड्स. कारण जेवढं डिफ्लेक्टिंग टॉर्क असतो तेवढंच रिस्टोरिंग टॉर्क असतं. जेवढं डिफ्लेक्टिंग टॉर्क असतं तेवढंच रिस्टोरिंग टॉर्क असतं. गाडी एन बी आय ए बरोबर के थीटा. आय बरोबर के डिवाइड बाय एन बी इंटू थीटा. के कॉन्स्टंट, एन कॉन्स्टंट, बी कॉन्स्टंट, ए कॉन्स्टंट. सो आय इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू थीटा. म्हणून आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिफ्लेक्शन. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. एनी डाऊट? कोणाला काय विचारायचं असलं विचारू शकता. यामध्ये ज्या विद्यार्थ्याला काय विचारायचं असेल हा त्या विद्यार्थ्याने काहीही विचारू शकता. लक्षात. तर जे विद्यार्थी ऍबसेंट आहेत, हा जे विद्यार्थी ऍबसेंट आहेत त्यांना परत एक विनंती आहे. ज्या कोणाने तुम्ही फोन करून सांगा, काय तुम्ही फोन करून सांगा.